नमस्कार, मी वैष्णवी, आपण पाहत आहात ॲग्रोवन डिजिटल आणि हे आहे मॉन्सून स्पेशल बुलेटिन। राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर आता पुन्हा काही दिवसांसाठी ओसरतोय, पण उद्या 10 सप्टेंबरला कोकणातल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल असं हवामानशास्त्र विभागानं सांगितलंय। तर मराठवाड्यात अगदी तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो। मॉन्सूनचा आज असलेला कमी दाबाचा पट्टा गेल्या साधारण 4 दिवसांपासून त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सरकलाय। राजस्थानच्या जैसलमेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हा पट्टा सध्या सक्रिय आहे। तो पुढचे 4 दिवस तशाच अवस्थेत राहणार आहे, तर मध्य प्रदेशात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं अस्तित्व पुढचे 3 दिवस तरी कायम राहणार आहे। तर बंगालच्या उपसागरात 11 सप्टेंबरला हवेचं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे। ही प्रणाली येत्या 48 तासांमध्ये जास्त ठळक होण्याची चिन्ह आहेत। या सर्व घटकांमुळे सध्या घटत जाणारा पाऊस कोकणात रविवारी 12 सप्टेंबरपासून पुन्हा जोर धरेल असा कयास आहे। आपल्या भागातल्या पावसाचा काय हाल आहे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा। राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर ओसरलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। गुरुवारी 9 सप्टेंबरच्या सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोल्हापूरमधील पन्हाळ्यात सर्वाधिक 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा आणि विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम पावसानं हजेरी लावली आहे। तर मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली आहे, तर उर्वरित राज्यात हलक्या सरी पडल्या आहेत। पुढच्या 5 दिवसांत गुजरातसह पूर्व राजस्थानमध्ये पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे। 9 ते 11 सप्टेंबर दरम्यान वायव्य भारतातील पर्जन्य सक्रिय होताना दिसतोय, तर 12 सप्टेंबरपासून दक्षिण द्वीपकल्प भारतात पावसाच्या हालचालींमध्ये वाढ नोंदवली गेली आहे। आज गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ, गीर, सोमनाथ, जुनागड, द्वारका, पोरबंदर, राजकोट आणि भावनगरसह जामनगर आणि पोरबंदर भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे। 10 ते 11 सप्टेंबर दरम्यान दक्षिण हरियाणा आणि नैऋत्य उत्तर प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढच्या 3 दिवसांत उत्तराखंड, जम्मू विभाग आणि हिमाचल प्रदेशात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे। 13 सप्टेंबरपासून कर्नाटक, केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे। कृषी तज्ज्ञांच्या मते सध्या पडत असलेला पाऊस सोयाबीन, भुईमुगासारख्या तेलबिया, भात, मका, डाळी आणि कापसाच्या वाढीस पोषक ठरतोय। मात्र पावसाचं प्रमाण सप्टेंबर अखेरपर्यंत असंच सुरू राहिलं तर या सगळ्या पिकांचं नुकसान होईल आणि त्याचा परिणाम या पिकांच्या किमतीवर होईल। योग्य वेळी योग्य प्रमाणात झालेल्या पावसामुळे हाती आलेलं पीक गमावण्याची पाळी शेतकऱ्यांवर येऊ शकते। सप्टेंबरच्या मध्यानंतर पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास खरीपातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळं सप्टेंबर महिन्यात पडत असलेल्या पावसानं शेतकऱ्यांमध्ये निर्माण केलेल्या आशेची किरण निराशेत बदलण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवण्यात येते आहे। यासोबतच आजच्या मॉन्सून बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। दिवसभरातील हवामानाशी निगडीत प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल।